कोर्टानं कुठल्या बाबी नेमक्या नमूद केलेल्या आहेत आणि कोर्टात आता कोठडी सुनावताना काय काय नेमकं घडलं? दीपक, जवळपास 2 तास निकालाचं वाचन झालं. आपण बघू शकतोय की नवाब मलिक यांना घेऊन जे कष्ट पोलीस आहेत ते निघालेले आहेत. नवाब मलिक हे अजूनही असं दीपक नवाब मलिक यांना घेऊन तपास यंत्रणा जी निघालेली आहे आपण बघू शकतोय की नवाब मलिक यांना अमे मी तुझ्याकडे पुन्हा एकदा येतोच. आपण वैभव परबकडे जाऊयात. काही घडामोडी घडत आहेत. वैभव, काय नेमकं घडतंय? दीपक, नुकतीच या ठिकाणी नवाब मलिकांना ईडी च्या कार्यालयात घेऊन जाण्यात आलेलं आहे आणि त्यांना भेटण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते धावत धावत गाडी पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ते पोहोचू शकले नाहीत. कारण का एका गेटच्या बाहेर गेट नंबर 3